आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 18 वर्षाच्या वनवासातून मुक्त होण्यासाठी काँग्रेसच्या श्रीमंत पाटलांना विजयी करा, कागवाड काँग्रेस ब्लॉक कमिटी माजी अध्यक्ष सुभाष कठारे यांचे आवाहन. गेली 18 वर्षे भोगलेल्या वनवासातून मुक्त होण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत पाटील यांना विजयी करा, असे आवाहन कागवाड काँग्रेस ब्लॉक कमिटीचे माजी अध्यक्ष सुभाष कठारे यांनी मतदारांना केले. कागवाड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत तात्या पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. कागवाड येथे काँग्रेस प्रचार कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे युवा नेते श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे युवा नेते श्रीनिवास पाटील म्हणाले, राज्यातील काँग्रेस सरकारने केलेली विकास कामे ही सर्वसामान्य जनतेची राहणीमान उंचवण्यासाठी महत्वाची ठरली आहेत. तर सुभाष कठारे यांनी यावेळी काँग्रेसच्या श्रीमंत पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळी कागवाड ब्लॉक अध्यक्ष विजय आकिवाटे, प्रकाश चौगुले, काका चौगुले, सचिन कवटगे, राजू कुसनाळे, बाबूराव मानगावे, अशोक कांबळे, संजय कांबळे, अजित करव, शंकर चव्हाण आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कागवाडहून सचिन माने.